रासायनिक समीकरणे लिहिण्याचे नियम अभिक्रियाकारकांना डाव्या बाजूने लिहिले जाते उत्पादिते उजव्या बाजूला लिहिले जातात अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे जाणारा बाण असतो बाण अभिक्रियेची दिशा दर्शवतो अभिक्रियाकारक डावी बाजू उत्पादिते उजवी बाजू दोन किंवा जास्त अभिक्रियाकारक असतील तर त्यांना जोडणारे अधिक चिन्ह लिहिले जाते एन ए ओ एच अधिक एच सी एल यापासून आपल्याला एन एल अधिक एच टू ओ मिळते कारकांची अवस्था म्हणजे घन द्रव किंवा वायुरूप यांना एस आय आणि जी अक्षरांनी दर्शवले जाते या अक्षरांना नेहमी कंसात लिहितात आणि त्यांना अभिक्रियाकारक किंवा उत्पादिते यांच्या पायाशी लिहिले जाते इंग्रजीमध्ये याला सबस्क्रिप्ट म्हणतात वायुरूप पदार्थांना वर जाणाऱ्या बाणाने दर्शवले जाते घन पदार्थ जे विरघडत नाहीत त्यांना अवक्षेप म्हणतात यांना दर्शवण्यासाठी खाली जाणारा बाण वापरला जातो जेव्हा अभिक्रियाकारक किंवा उत्पादिते पाण्यात विद्राव्य असेल याला ॲक्वियस एक यू अक्षरांनी दर्शवले जाते ही अक्षरे रसायनांच्या नंतर कंसात सबस्क्रिप्ट म्हणून लिहिली जातात अभिक्रियेसाठी उष्णता वापरली असेल तर डेल्टाने दर्शवतात डेल्टा असे लिहिले जाते अभिक्रियेमध्ये उष्णता निर्माण झाली तर असे दर्शवले जाते सी यू एस ओ फोर अधिक झेड एन यांची अभिक्रिया होऊन झेड एन ओ फोर अधिक सी यू अधिक उष्णता मिळते अभिक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य तापमान दाब उत्प्रेरक इत्यादींची आवश्यकता असते हे घटक खाली किंवा वर बाण लिहून दर्शवले जाते वनस्पती तेल आणि हायड्रोजन जेव्हा साठ डिग्री सेल्सिअस तापमानावर निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत अभिक्रिया करतात तेव्हा वनस्पती तूप मिळते अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांची नावे सूत्रांच्या खाली लिहिली जातात अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्या बाबतीत काही खास माहिती असेल तर तीसुद्धा सूत्रांच्या खाली लिहिली जाते अभिक्रियाकारकांच्या स्वरूपामध्ये बदल झाल्याने उत्पादनाच्या स्वरूपातही बदल होऊ शकतो स्थिर प्रमाणाचा नियम अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान बरोबर उत्पादनांचे एकूण वस्तुमान तिसऱ्या आणि पाचव्या स्थितीमध्ये वजन किती असेल आपण यावरून काय निष्कर्ष काढू शकतो तुम्ही याच्यात काय बदल बघितले होते हे बदल कशा प्रकारचे होते